तर ती खोली गाठण्यासाठी आपल्याला विस्तृत वाचन आपल्याला करणं गरजेचंच आहे. आणि त्यामुळे अशी एक तयारी आपली असायला पाहिजे. आता त्या संदर्भात मी जे तुमच्यासमोर काही मुद्दे ठेवणार आहे, कारण फार कमी वेळ आहे आणि त्याच्यामध्ये मला बरेच विषय तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत, तर ते पोहोचवण्यासाठी मी सुरुवात करतोय ती म्हणजे समीक्षा म्हणजे काय. तुम्हाला सगळ्यांना माझं पीपीटी दिसतंय का? हॅलो, पीपीटी दिसतंय? आता यामध्ये जेव्हा आपण एखाद्या विषयाची तयारी करतो तेव्हा त्या विषयाची तयारी करण्यासाठी आपल्याला पूर्वज्ञान काहीच असणं गरजेचं आहे. आणि हे पूर्वज्ञान म्हणजे समीक्षा म्हणजे काय. जेव्हा आपण समीक्षा या विषयाची सैद्धांतिक मांडणी करतो तेव्हा ती सैद्धांतिक मांडणी लक्षात घेताना, त्याच्यावरच्या वस्तुनिष्ठांची तयारी करताना, त्याच्यावरील सविस्तर वाचन करताना समीक्षा म्हणजे काय एवढं तर आधी आपल्याला बेस माहीत असायला पाहिजे. मुळात समीक्षा म्हणजे सम्यक आकलन. सम्यक हा शब्द याच्यामध्ये फार महत्वाचा आहे. जो गौतम बुद्धांनी वापरलेला शब्द आहे आणि त्यांच्या त्या दृष्टिकोनातून जर आपण समीक्षा या विचाराकडे वळलो आणि जर आपण विचार केला की एखाद्या साहित्य कृतीचं वाचन करायचं म्हणजे किती सम्यक दृष्टी आपल्याकडे असायला पाहिजे. आता ही सम्यक दृष्टी येण्यासाठी आपल्याला सविस्तर वाचन आणि त्यातील अनेक घटक, कारण एक साहित्य कृती ही अनेक घटकांनी मिळून तयार झालेली असते. साहित्य कृती म्हणजे एखादी कथा, एखादी कादंबरी, एखादं नाटक इत्यादी. त्यामुळे साहित्य प्रकारांचा अभ्यास करताना आपल्याला त्या साहित्य प्रकाराचं स्वरूप ते सुद्धा माहीत असायला पाहिजे. म्हणजे साहित्य प्रकाराचं स्वरूप माहीत असेल, साहित्य प्रकाराचे घटक माहीत असतील, तर आपल्याला त्या साहित्य कृतीची समीक्षा सुव्यवस्थित करता येईल. कारण ज्या वेळेला आपण अशा प्रकारचं सम्यक आकलन करून घेऊ तेव्हा आपल्याला साहित्य कृतीचं अर्थग्रहण करता येईल. कारण साहित्य कृतीला अनेक अर्थ लाभत असतात, अनेक अर्थ प्राप्त होत असतात. त्यातला अचूक अर्थ आपल्याला ओळखायचा असतो, त्यातला अचूक अर्थ आपल्याला घ्यायचा असतो. त्यामुळे तो अर्थ, ते अर्थ ग्रहण करून घेणं, कारण एखादी साहित्य कृती ही कवरचा आशय आपल्याला देत नाही, तर तिच्या खोलामध्ये अनेक प्रकारचे अर्थ दडलेले असतात. अनेक प्रतिमांच्या माध्यमातून नीतकांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे अर्थ लपलेले असतात, ते शोधायचे असतात. त्यामुळे तो आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. त्यानंतर साहित्य कृतीचं मूल्यमापन करणं ही समीक्षकाची जबाबदारी आहे. त्यामुळे ती साहित्य कृती कोणत्या गटात मोडेल, त्या साहित्य कृतीचं स्वरूप काय आहे, त्या साहित्य कृतीचं विवेचन करून झाल्यानंतर ही साहित्य कृती शतकांची कसोटी पार करते का, तिच्यामध्ये काही महात्मता आहे, काही महान मत आहे का, म्हणजे महानतेचे निकष तिच्या ठाई काही आहेत का, या दृष्टिकोनातून आपल्याला साहित्य कृतीकडे पाहावं लागतं. त्यामुळे साहित्य कृतीचं स्वरूप, तिची वैशिष्ट्य, तिचं सौंदर्य, तिचं महात्मत्व, या सगळ्या बाबी आपल्याला सूक्ष्मपणे अभ्यासाव्या लागतात. तेव्हा आपल्याला समीक्षा या प्रकाराचं एक आकलन व्यवस्थित होईल. कारण साहित्य कृतीला स्वतःचे असे स्वतंत्र नियम, स्वतःच असं स्वतंत्र तंत्र असतं. आणि हे सांगणं, ते तंत्र कोणतं आहे, त्या साहित्य कृतीला लाभलेला आकार कोणता आहे, रूप कोणतं आहे, सौंदर्य कोणतं आहे, हे सांगणं म्हणजे आपलं समीक्षेचं कार्य आहे. आता वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरूपात जेव्हा आपण विचार करतो तेव्हा साहजिकच समीक्षेविषयीच्या व्याख्या अनेक ठिकाणी विचारल्या जातात. त्यामुळे मी त्यातल्या काही ठळक व्याख्या आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. कारण समीक्षा करणं म्हणजे एक खंडन मंडन करणं आहे, एका साहित्य कृतीचं खंडन मंडन करणं आहे. आणि तिचा असा स्पष्टीकरण देणं, तिचा असा विस्तृत अर्थ जो तिचा आहे तो वाचकांच्या समोर ठेवणं. कारण लेखक आणि वाचक यांच्या मधला घटक हा समीक्षक असतो. त्यामुळे समीक्षकाची जबाबदारी अतिशय महत्वाची असते. कारण लेखकाने जे लिहिलेलं आहे ते जसंच्या तसं त्याच्या अर्थासहित उलगडून वाचकांपर्यंत ठेवणं ही जबाबदारी मुळात समीक्षकाची असते. त्यामुळे एखाद्या साहित्य कृतीच्या गुणदोषांचं परीक्षण, त्याचं मूल्यमापन करणं म्हणजे समीक्षण असं आपण सर्वसामान्यपणे म्हणतो. पण रॉबर्टसन असं म्हणतात, तुलना करणे हाच टीकेचा अर्थ होय. किंवा मॅथ्यू अर्नॉल्ड यांची व्याख्या ही काव्याच्या मूल्याकडे निर्देश करणारी. तर क्षीरसागर हे वाङ्मयासंबंधीचं वाङ्मय म्हणजे समीक्षा असं म्हणतात. कारण एक कलाकृती लेखका
कलाकृतीने निर्माण केली त्या कलाकृतीवरती त्या कलाकृतीचं अर्थनिर्णय मूल्यम आपण समीक्षकाने केलं आणि नव्याने त्याचं शब्दांकन केलं, त्यामुळे ते पुन्हा वाङ्मय आहे. आणि साहित्य समीक्षेच्या या प्रवाहामध्ये या विचारांमध्ये खरं तर गंगाधर पाटील यांचं योगदान मोठं आहे. त्यामुळे गंगाधर पाटलांनी केलेली व्याख्या सार्वत्रिक निकषांच्या आकांक्षा धरणार सो अतिशय महत्वाचा मुद्दा इथे नोंद होतो की निकष आहे समीक्षेला स्वतःचे असे स्वतंत्र निकष आहे. म्हणजे मला वाटतं आहे म्हणून मी त्याचा अर्थ असा लावतोय असं होत नाही, असं करणं आपल्याला अभिप्रेत नाही. त्यामुळे सार्वत्रिक निकष कोणते आहेत जे मी मगाशी सांगितले ते निकष लक्षात घेणं गरजेचं आहे. ते निकष घेऊन मग यथोचित शब्दांमधून तो त्या साहित्य कृतीविषयीचा आशय त्याचा मूल्यगर्भ किंवा ज्ञानगर्भ असा जो अभिप्राय आहे तो अभिप्राय आपण सांगणे अभिप्रेत असतो. त्यामुळे तशी साहित्य कृती उलगडणं म्हणजे त्या साहित्य कृतीची समीक्षा करणं. मग साहित्य कृतीची समीक्षा करणं म्हणजे पुन्हा तिच्या स्वरूप विशेषांकडे लक्ष द्यावं लागतं. कारण वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये असा प्रश्नही येतो की समीक्षेचा महत्त्वपूर्ण घटक कोणता किंवा महत्त्वपूर्ण विशेष कोणता, तर त्याचं उत्तर काही वेळेला पर्यायांमध्ये दिलेलं असतं याच्यापैकी एक तर वस्तुनिष्ठता. कारण हा प्रश्न मागेही एकदा विचारला गेलेला आहे समीक्षेचं महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते आणि इतर पर्याय असतात आणि अचूक पर्याय वस्तुनिष्ठता. त्यामुळे हेही आपल्याला माहीत पाहिजे की समीक्षा करायची म्हणजे त्या समीक्षेचे स्वरूप विशेष काय आहे, त्याचे मुख्य असे घटक कोणते आहेत. तर ते वस्तुनिष्ठता आहे, सेंद्रिय एकता आहे. सेंद्रिय एकता म्हणजे अनेक घटकांनी बांधलेली साहित्य कृती ती आपण नंतर विशद करत असतो समीक्षक म्हणून. त्यामुळे ती सेंद्रिय एकता, नेमकेपणा, सुसूत्रता, म्हणजे काय करावं समीक्षकाने, समीक्षकाची भूमिका काय असायला हवी, तर ती समीक्षकाने अनुभवांची व्यामिष्ठता जर त्याच्याकडे असेल, जर अनुभव त्याचे व्यापक असतील, तर त्या साहित्य कृतीचा अर्थ सुयोग्य पद्धतीने लागू शकतो. म्हणजे नारायण सुर्व्यांची कविता आहे आणि ती कविता आपल्याला अभ्यासायची आणि मला मार्क्सवादीच दृष्टिकोन माहीत नाही, मला मार्क्सवादी समीक्षाच माहीत नाही, तर मला काहीच करता येणार, तर मला त्याची योग्य प्रकारे मार्क्सवादी समीक्षा करता येणार नाही. त्यामुळे अनुभवांची व्यामिष्ठता आपल्याला असली पाहिजे. मित्रांनो, तुम्ही जितकं चिंतन कराल, जितकी चिंतनशीलता तुमच्या अंगी आणाल, तितक्याच चांगल्या प्रकारे तुम्हाला समीक्षा करता येणार किंवा समीक्षेच्या प्रवाहातले अनेक घटक तुम्हाला अभ्यासता येणार. कारण अभ्यासण्यासाठी आणि समीक्षा करण्यासाठी ही चिंतनशीलता, अनुभवशीलता, अनुभव केंद्रितता, व्यापक अनुभव दृष्टिकोन ह्या घटकांची गरज आहे. कारण हे सगळे घटक असतील तरच तुमचा सर्जक वाचन व्यापार होऊ शकतो. कारण मी कशासाठी वाचतो आहे हा हेतू आधी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण ज्ञानार्थी आहोत, परीक्षार्थी आहोत, आपल्या कोणत्या भूमिकेत आत्ता आपण आहोत. म्हणजे सपोज की तुम्ही आत्ता, कारण तुमच्यापैकी काही प्राध्यापकही असतील, काही शिकत असतील, काही शिकवत असतील, असंही असेल, तर आपली भूमिका आत्ता काय आहे आणि मग त्या भूमिकेच्या अनुषंगाने, म्हणजे मी आत्ता परीक्षार्थी झालो आहे, मला नेटसेट क्लिअर करायचे आहे, हे जर माझं उद्दिष्ट असेल, तर मला त्या सर्जक वाचन व्यापारापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मला त्या चिंतनशीलतेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, तरच मला सक्षमपणे यश प्राप्त करता येईल. आणि ही समीक्षा करताना एक शब्दबद्ध अभिप्राय द्यावा लागतो समीक्षकाला. तो शब्दबद्ध अभिप्राय हा अगदी सर्वात शेवटी असतो. त्यामुळे समीक्षा म्हटली की ती एक अनेकांगी व्यामश्र अशी एक प्रवाही प्रक्रिया. आता ही प्रवाही प्रक्रिया शिकून घ्यायची, आत्मसात करायची, म्हणजे पुन्हा कोणते घटक, कारण पाच घटक आहेत या समीक्षा व्यापाराचे, ते आपल्याला माहीत पाहिजे. आकलन, विश्लेषण, अर्थनिर्णयन, मूल्यमापन आणि शब्दांकन या पाच घटकांमधून समीक्षेचा प्रवाह पुढे जातो. किंवा आपली आपण जी काही साहित्य कृतीची समीक्षा करतो, म्हणजे सुरुवातीला आपण वाचन करतो, वाचन करून झाल्यावर त्याचं विश्लेषण करतो, विश्लेषण करून झाल्यावर त्याचं योग्य प्रकारे अर्थनिर्णयन करतो. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कारण अनेक अर्थ लागतात, अनेक अर्थता असते, त्यामुळे अचूक अर्थ त्याला कसा लागतो आणि त्याचं योग्य प्रकारे मूल्यमापन करणं आणि मग शब्दांकनाकडे येणं, या पाच अंगांमधून आपली समीक्षेची प्रक्रिया सुरू होते. म्हणजे ह्याच्यातला एकही घटक आपल्याला टाळून चालता येत नाही समीक्षा करता. म्हणजे उद्या जर आपल्याला म्हणजे ह्याच्यातला वस्तुनिष्ठ प्रश्नाचा विचार करायचा, तर समीक्षा व्यापारातील महत्त्वाचा घटक कोणता किंवा महत्त्वाचं अंग कोणतं आणि ह्याच्यातला एक मुद्दा दिलेला असेल, आपल्याला तो अचूकपणे ओळखता आलं पाहिजे. आणि ह्या पण स्टेप आहेत. आकलनाशिवाय विश्लेषण होणार नाही, विश्लेषणाशिवाय अर्थनिर्णय होणार नाही, अर्थनिर्णयनाशिवाय मूल्यमापन होणार नाही आणि मूल्यमापनाशिवाय शब्दांकन होणार नाही. त्यामुळे एका पाठोपाठ एक ह्या स्टेप त्या स्टेप आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. जेव्हा वाचन करतो तेव्हा आपण काय वाचतो, आपल्याला काय समजलंय त्याच्यातलं, ऍज अ समीक्षक म्हणून, ऍज अ अभ्यासक म्हणून,
तर आपल्याला ही सात अंग आधी चांगली उकलता आली पाहिजे. कारण या सात अंगांपैकी काही अंग त्या साहित्य कृतीमध्ये कल्पकता पूर्ण प्रकारात्मक सौंदर्यात्मक आणि सत्ताशास्त्री. आता याच्यातल्या एखाद्या साहित्य कृतीमध्ये आशयात्मक अंगावरती भर असेल आणि आशय प्रधान कादंबरी असेल, एखादं काय की सौंदर्यात्मक असेल म्हणजे एखादं नाटक हे सौंदर्यात्मक दृष्टिकोनातूनच लिहिलेलं असेल. म्हणजे राजीव नाईक यांचे नाटक यांचा जर विचार करायचा झाला तर पुन्हा तिकडे आपल्याला सौंदर्यात्मक दृष्टिकोन घ्यावा लागतो. आणि अशा प्रकारचं आकलन आपण करून घेणं ही सुद्धा एक गरजेची बाब आहे. आणि ज्या वेळेला विश्लेषण करतो तेव्हा साहित्य कृती ही अनेक घटकांमध्ये विघटन करणे, विश्लेषण करणे म्हणजे कथान, पात्र, निवेदन, भाषा असं विघटन करणं. आणि हे सगळं विघटन करून झाल्यावर त्याचं संश्लेषण करणं अभिप्रेत असतं. म्हणजे अनेक घटक पुन्हा एकत्र बांधावे लागतात समीक्षकाला. म्हणजे साहित्य कृतीच्या अनेक घटकातील परस्पर संबंधांचं सौंदर्य दृष्टीने वर्णन करणं म्हणजे वाङ्मयीन विश्लेषण करणं आपल्याला अभिप्रेत असतं. त्यामुळे अनुभव क्रिया तुमची, म्हणून मी मुद्दा म्हणून ते अनेकतेत एकता आणि एकतेत अनेकता हे दोन्ही परस्पर संबंधित आहेत घटक. तर ते अनुभवणं आपल्याला गरजेचं आहे. आणि या सगळ्यामधून आपण एक सेंद्रिय एकात्मता जी आहे ना, ती सेंद्रिय एकात्मता कलाकृतीच्या दृष्टीने शिकून घेणं गरजेचं असतं. किंवा एखाद्या एखाद्या कलाकृतीचं अर्थनिर्णय लावायचं आपल्याला, तर अर्थनिर्णय करतानाही आपल्याला अर्थाचा विचार अभिप्रेत असतो. याच्या हाही चिंतनातून जाणारा प्रक्रिया आहे. ही सगळी हा सगळा चिंतनशील व्यापार आहे. म्हणजे साहित्य कृतीच्या अर्थाचं, तिच्या आशय सूत्रांचं, तिच्या अर्थपूर्णतेच्या अनुषंगाने सौंदर्य दृष्टिकोनातून त्याचं विवरण करणं म्हणजे आपल्याला अर्थनिर्णयन करणं. त्यामुळे योग्य आणि अर्थपूर्ण अर्थाची निवड ही अर्थनिर्णयनाच्या प्रक्रियेमध्ये येत असते. का आणि जेव्हा त्याचं तुम्ही मूल्यमापन कराल, म्हणजे तुम्ही आता एखादी साहित्य कृती हातात घेतलीत आणि तिची समीक्षा करायची म्हणालीत, तर तुम्हाला त्याची त्याचं मूल्यमापन करण्यासाठी मूल्य माहीत पाहिजेत, मूल्य मीमांसा करता आली पाहिजे, मूल्य दृष्टी पुढील ऐतिहासिक भाग जो मी अगदी सुरुवातीलाच म्हणालो की शतकांची कसोटी पार करणार, म्हणजे जसं ज्ञानेश्वरी आजही शतकांची कसोटी पार करणारी साहित्य कृती आहे, तर असं ऐतिहासिक भान त्याच्यामध्ये आपल्याला जाणवतं का? काळाच्याही पुढे जाणारी ही कलाकृती आहे का? मग तिला आपल्याला श्रेष्ठ, दुय्यम असं ठरवता येतं. आणि त्या कलाकृतीचे कार्य कोण आहे, त्या कार्यावर आपलं लक्ष केंद्रित असायला पाहिजे. त्याची भाषा कशी आहे, भाषेचं वेगळेपण काय आहे, म्हणजे महानगरीय साहित्य आहे, ग्रामीण साहित्य आहे, स्त्रीवादी साहित्य आहे, तर त्याची भाषा सुद्धा बदललेली असते. तर ती भाषा आपल्याला कळली पाहिजे. मग आपल्याला ह्या सगळ्या घटकांच्या आधारे त्याची श्रेणी, त्याची प्रतवारी ठरवता येईल. आणि जेव्हा समीक्षा करतो किंवा करायचे तेव्हा आपल्याला व्याकरणिक नियमव्यूह आपल्याला ज्ञातच असला पाहिजे, तरच आपल्याला मग सुयोग्य असा शब्दरूप अभिप्राय देता येतो. तर या दृष्टीने सगळे घटक जर लक्षात घेतले तर एक समीक्षक होण्यासाठी समीक्षकाच्या अंगी इतके गुण असायला पाहिजेत. हे मी इथे काही माझी मर्यादा आहे म्हणून मी ते कमी दिले, पण अनेक आहे. म्हणजे एक तर तो चांगला उत्तम अभ्यासकच असायला पाहिजे. आणि हा अभ्यासक कुठल्याही पारंपरिक पूर्व दृष्टिकोनाचा असता कामा नये. म्हणजे आधी कोणीतरी असं म्हटलंय त्या साहित्य कृतीविषयी म्हणून आपण तसं म्हणणं नाही, कारण तो चुकीचाही एखादा अर्थ असू शकतो त्याला लागले. म्हणून आपली पूर्वग्रह दूषितता आपली असायला पाहिजे. कोणताही पूर्वग्रह दृष्टिकोन असता कामा नये. आणि जे आहे ते वास्तव, ते निर्भीड, ते निपक्षपातीपणे आपल्याला सांगता आलं पाहिजे. कारण हा समीक्षकाच्या अंगी असलेला गुण आहे, तो असायलाच हवा. कारण मुळात समीक्षक हाही एक अभ्यासक असतो, तो शोध, म्हणून त्याच्यामध्ये शोधक वृत्ती, जिज्ञासू वृत्ती, कारण त्याला अनेक प्रकारचं ज्ञान मिळवायचं असतं, त्याला ते घ्यायचं असतं, तरच त्याला त्या साहित्य कृतीमधला आशय, त्याचं सूत्र, त्याच्यातील घटक हे सूक्ष्मपणे सांगता येते. आता कोणकोणत्या अंगाने आपण समीक्षा पद्धती आहेत आता असा जर आपण विचार केला तर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो, ह्या मी काही ठळक समीक्षा पद्धती दिल्या आहेत. यापेक्षा अनेक आहेत. ऐतिहासिक आहे, आदिबंधात्मक आहे, आस्वादक आहे, मानसशास्त्रीय आहे, समाजशास्त्रीय आहे, स्त्रीवादी आहे, रूपवादी आहे, मार्क्सवादी आहे. या सर्व समीक्षा पद्धती आपापलं स्वतःचंच एक स्वतंत्र अस्तित्व घेऊन जन्माला आलेले आहेत. त्यामुळे एका या समीक्षा पद्धतीचा एकदा चष्मा आपण परिधान केला तर त्याच चष्म्यातून आपल्याला त्या साहित्य कृतीचं अवलोकन करणं आवश्यक असतं. म्हणजे एकदा जर मी आदिबंधात्मक समीक्षा ही त्या साहित्य कृतीला जर लागणार असेल तर मला त्याच दृष्टिकोनातून आदिबंधात्मक समीक्षेच्या दृष्टीनेच मला ती साहित्य कृती वाचावी लागते. कारण त्यात तसे घटक असतात, म्हणूनच त्याचे आस्वादक किंवा आदिबंधात्मक समीक्षा होईल. म्हणजे मानसशास्त्रीय समीक्षा जेव्हा मनाचा विचार करायचा तर तिथे सगळे घटक असतील, ते पात्रांमध्ये ते घटक आपल्याला दिसतील,
तरच त्याची मानसशास्त्रीय समीक्षा होणार आहे. म्हणजे असं होईल की उगाच लावायची नाही, म्हणजे त्यात काही नाही आहे आणि तरी आम्ही त्याची मानसशास्त्रीय समीक्षा करायला जातो, तर ते काही बरोबर होणार नाही, म्हणजे ती समीक्षा बरोबर होणार नाही. त्यामुळे त्याच्या अंगाने, त्याच्या घटकांवे, त्याच्या अभ्यासकांच्या दृष्टिकोनातून ती समीक्षा पद्धती त्या साहित्यकृतीला लावणे हे औचित्याचे ठरत असते. आता याच्यामध्ये मी रूपवादी समीक्षा पद्धती तुमच्यासाठी घेतली की काय आणि कशी ती समीक्षा पद्धती आपण करणार, म्हणून मी रूपवादी समीक्षा पद्धतीचा विचार तुमच्यासमोर ठेवलाय. जर आपल्याला वेळ मिळाला आधी तर मग आपण मानसशास्त्रीय समीक्षेकडे जाणार आहोत, नाहीतर आपण रूपवादी समीक्षा पद्धती घेणार आहोत. आता जेव्हा आपण रूपवादी समीक्षा पद्धती म्हणतो तेव्हा त्या विशिष्ट अशा साहित्य कृतीला स्वतःचा असा एक रूपबंध असतो, त्याला स्वतःचा असा एक आकार प्राप्त झालेला असतो आणि त्या अनुषंगाने जी समीक्षा केली जाईल ती म्हणजे रूपनिष्ठ समीक्षा होते. आता ही खरं तर कवितेच्या संदर्भात ही समीक्षा पद्धती फार उपयुक्त ठरत असते आणि या कलाकृत विशिष्ट अशा एखाद्या कलाकृतीमध्ये रूप हा घटक केंद्रवर्ती असतो आणि त्या घटका आधारे त्या कलाकृतीचं साहित्यत्व, त्या कलाकृतीचं सौंदर्य, त्या कलाकृतीत सौंदर्यात्मक दृष्टिकोनातून असलेले घटक या सगळ्याचा शोध आपल्याला घ्यावा लागतो. आणि रूपवादी समीक्षा पद्धती अशी म्हणते की साहित्यकृती ही स्वायत्त आणि स्वयंपूर्ण वस्तू असते. हा एक निकष आहे, हे एक तत्व आहे परीक्षेच्या, आपल्या नेटसेटच्या परीक्षेच्या दृष्टीने हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण हा प्रश्नही बऱ्याच वेळेला विचारला गेलेला आहे. तुम्ही जर मागच्या प्रश्नपत्रिका काढून पाहिल्यात तर साहित्यकृती ही स्वायत्त व स्वयंपूर्ण वस्तू असते हा निकष कोणत्या समीक्षा पद्धतीचा आहे आणि त्याचं उत्तर आहे रूपवादी समीक्षा पद्धती. आणि अजून दुसरं एक त्याचं तत्व आहे, साहित्यकृतीला एक जिन्सी स्वतःचा स्वतः सेंद्रिय घाट असतो कारण तो अनेक घटकांनी मिळून ती साहित्यकृती बनलेली असते, ती जन्माला आलेली असते, म्हणून तिचा असा एक स्वतःचा सेंद्रिय घाट असतो. उदाहरण द्यायचं झालं तर आपण कवितेचं घेऊ शकतो, एखादी कोणतीही कविता घ्या आणि त्या कवितेचं बघा की तिला ती अनेक घटकांनी, प्रतिमा असतात, त्यात भाषा असते, त्यात आशय असतो, त्यात वातावरण असतं, असे अनेक घटक असतात आणि त्या सगळ्या घटकांनी मिळून ती कविता जन्माला आलेली असते, त्यात एक विशिष्ट असा अनुभव असतो. म्हणजे मग रूपवादी समीक्षा करायची तर आम्हाला हे माहीत पाहिजे किंवा अभ्यासकांना या समीक्षा पद्धतीचा अभ्यास करतानाही हे घटक आपल्याला ज्ञात पाहिजे किंवा साहित्यकृतीचा आशय आणि अभिव्यक्ती किंवा त्याचा घाट, घाट म्हणजेच आकार, रूप काही म्हणा, ही दोन अंग महत्त्वाची असतात आणि त्याच्यात हेच या समीक्षेचं तत्व प्रामुख्याने आहे. रूपवाद आपल्याला अभ्यासावा लागतो. मित्रांनो, रशियन रूपवाद नाही अभ्यासला तर आपल्याला रूपवादी समीक्षा अभ्यासच येणार. त्यामुळे मी ठळक केलेले जे तुम्हाला मुद्दे दिसत आहेत, म्हणजे ज्यांच्या मी बोल्ड केले, कांट असेल, कोलरिज असेल, बासी मर्डेकर असेल, तर हे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून मी ठळक केलेलं आहे. कारण सेटणेसाठी काय विचारलं जाऊ शकतं, तर कांटच्या सौंदर्यशास्त्रामध्ये रूप ही संकल्पना सौंदर्य अनुभवाच्या केंद्रस्थानी मानली गेलेली, किंवा कोलरिजने सेंद्रिय घाट या संकल्पनेला महत्त्व दिलं. आणि या कारण हा रशियन रूपवादाचा जो विचार आहे हा पुढे पुढे जाऊन ना अगदी 20व्या शतकामध्ये रूपतत्व, रूपकेंद्री याच अनुषंगाने महत्त्वाचा मानला गेला. त्यामुळे पुन्हा मग मराठीकडे यायचं तर बासी मर्डेकरांनी सौंदर्य आणि साहित्य या ग्रंथामधून मी त्याचं वर्षही मुद्दा म्हणून दिले कारण तुम्हाला उपयुक्त ठरेल, तर ते सुद्धा रूपवादी साहित्य विचार प्रथम मराठीत बासी मर्डेकरांनी आणली. तर 1955 त्याची एक बैठक आपल्याला सौंदर्य आणि साहित्य या ग्रंथामध्ये दिसते. यानंतर अनेकांनी पुन्हा प्रभाकर पाध्ये, माधव आचवल यासारख्या अनेक समीक्षकांनी या रूपवादी समीक्षेचा विचार विशेषत्वाने केलेला आहे. किंवा अगदी रशियन रूपवादी समीक्षक युरू त्यान्याहुनो याने द प्रॉब्लेम्स ऑफर्स लँग्वेज हा जो एक लेख आहे तर त्या लेखामध्ये ही सगळी रूपबंधाची संकल्पना फार गतिशीलपणे मांडलेली आहे. म्हणजे हेही आपल्याला माहीत पाहिजे, म्हणजे इतकं सूक्ष्म वाचन आपलं असायला पाहिजे, तरच आपल्याला त्या साहित्यकृतीच्या संपूर्ण अंगाचा विचार करता येईल. आता त्याच्या पुढे जाऊन, रूपवादी समीक्षेच्या पुढे जाऊन नवसमीक्षा उदयास आली. तर नवसमीक्षा कशाला महत्त्व देते, मगाशी आपण पाहिलं रूपवादाच्या रशियन रूपवादामध्ये आपल्याला रूपाला महत्त्व दिले, तर नवसमीक्षेमध्ये आपल्याला अर्थाला महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे अर्थाच्या दृष्टीने नवसमीक्षा पुढे जाते. याच्यावरही प्रश्न बऱ्याच वेळेला विचारलेला आहे, विशेषत्वाने हायलाइट करतोय कारण ते सेटनेटच्या परीक्षेच्या प्रश्नसंचामधून काढलेले काही मुद्दे आहेत. त्यामुळे कविता या साहित्य प्रकाराचा विचार अधिक नवसमीक्षकांनी, रूपवादी समीक्षकांनी केलेला आहे. हाही तुम्हाला वस्तू
निष्ठ प्रश्नाच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे किंवा मानसिक व्यापाराचे ज्ञान आवश्यक हे आय रिचर्ड्सने मानलेलं आहे. तर काव्य भाषेवर टीएस एलियट यांनी, तर हे सगळे मुद्दे आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे कारण अगदी याच्यावर एका वाक्यातले प्रश्न तयार होणार आहे. तर त्या दृष्टीने या प्रश्नांची चौकट आपल्याला पाहता येऊ शकते. किंवा दुसरा नवसमीक्षा हा शब्द प्रयोग हा खरं तर रॅन्सम यांच्या आधारे तो झालेला आहे आणि बाक्तीन हा सामाजिक सांस्कृतिक विचारांची जोड देणारा समीक्षक आहे, त्यामुळे तोही आपल्याला ज्ञात पाहिजे. एकूणच ओव्हरऑल रूपवादी समीक्षा विचार करताना साहित्य कृतीचे विशिष्ट असे घटक, त्यांच्यातील शब्द आणि या सगळ्या घटकांनी मिळून ती साहित्य कृती जन्माला आलेली असते, त्यामुळे त्याच्यावर आपला रूपवादी समीक्षेच्या दृष्टीने भाषिक अभ्यास जो आहे तो या अनुषंगाने होत असतो. जो आशय दडलेला आहे तो आशय शोधण्याचं काम समीक्षकाला करावं लागतं, ते प्रतिमा प्रतीके आणि त्यांमधून सूचित होणारा जो आशय अर्थ आहे त्याकडे लक्ष द्यावं लागतं रूपवादी समीक्षेच्या विचारात. काही उपरोधात्मक विरोधाभासात्मक अशी जी काही साहित्य कृती मधून होणारा जो आशय आहे तो आशयही आपल्याला ज्ञात असायला. एकूणच साहित्य कृती ही एक स्वयंपूर्ण कलाकृती आहे याचं भान नेहमी रूपवादी समीक्षा विचारात राखलं जातं कारण रूपवादी समीक्षा जी पुढे रशियन रूपवादी किंवा त्याही पुढे जी आकारास आली तर त्याच्यामधून भाषाशास्त्रावर भर दिलेला गेलाय. लेखकाला नगण्य स्थान आहे हे नेहमी लक्षात ठेवा की इथे रायटर इज अ डेड, तो आपल्याशी काही त्याचा संबंध नाही, लेखकाचा आपला काही संबंध नाही आपला निवेदकाशी, किंवा जर कविता असेल तर कवितागत मीशी आपला संबंध असतो ऍज अ वाचक म्हणून संबंध नाही. कारण हे रूपवादी समीक्षेने पुढे आणलेलं तत्व आहे आणि ते आज आपण वापरतो आहोत. सो ओव्हरऑल रूपवादी समीक्षा ही एक जिनसी रूपबंध घेऊन येणारी अशी एक समीक्षा पद्धती आहे. म्हणजे साहित्य कृती ही ही एक रूपबंध प्राप्त करणारी एक जिनसी स्वरूपाची समीक्षा पद्धती आहे. या अनुषंगाने आपल्याला रूपवादी समीक्षेचा विचार करता येतो. म्हणजे आता एवढ्या समीक्षा पद्धती ज्या आहेत त्या समीक्षा पद्धतींचा अभ्यास करायचा तर तुमचं किती सूक्ष्म वाचन पाहिजे, कारण मी आता तुमच्या समोर हे ठेवलेले जे मुद्दे आहेत ते मुद्दे जर तुम्ही लक्षात घेतले तर तुम्ही काय वाचलेत आतापर्यंत या विषयासाठी. म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो जून 2020 ला जी प्रश्नपत्रिका आलेली आहे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 5 प्रश्न विचारले गेलेले होते. कारण हे सुद्धा विभाजन असतं, नेटसेटच्या परीक्षेमध्ये हे सुद्धा विभाजन असतं प्रत्येक विषयावर किती प्रश्न काढायचे आणि ते प्रश्न काढण्यासाठी जसं समीक्षा आणि समीक्षा विचार 5 प्रश्न आहेत म्हणजे 10 मार्क मिळणार आहेत. 10 मार्कासाठी तुम्हाला इतक्या सविस्तर वाचन करावं लागेल. त्यामुळे अशा प्रकारचं वाचन आपलं आहे का, आपण करतो आहोत का, यावरही आपण चिंतन करणं गरजेचं आहे. ते जर आपलं होत नसेल तर तिथे आपण कुठे कमी पडतोय, आपण कोणत्या विषयात कमी पडतोय, त्या विषयाचा एक विचार करणं, साकल्याने विचार करणं, त्याच्यावर चिंतन करणं ही आपल्याला अभिप्रेत आहे. की तुम्ही आता वाचत असाल पण काय वाचतोय, कोणत्या विषयाला काय वाचतोय, असा जर तुम्हाला एक साधा प्रश्न विचारला की तुम्ही आता या विषयासाठी काय वाचताय, कोणतं पुस्तक वाचताय, जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते वाचताय की याच्यासाठी जे अभ्यासक वापरतात ती पुस्तकं वापरणं गरजेचं आहे, ते ग्रंथ वापरणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो जेव्हा नेटसेटचा पेपर तयार होतो तेव्हा तो काही एका विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर तयार होत नाही, तर त्याच्यावरती अनेक विद्यापीठ, जेवढी विद्यापीठ आपल्याकडे आहेत त्या विद्यापीठांमधले वेगवेगळे प्राध्यापक एकत्र येऊन तो पेपर तयार करत असतात. त्यामुळे तो कुठल्याही एका, म्हणजे मुंबई विद्यापीठाचा सिलॅबस, पुणे विद्यापीठाचा सिलॅबस, औरंगाबाद युनिव्हर्सिटीचा सिलॅबस, गोवा विद्यापीठाचा सिलॅबस, हा तुम्हाला माहीत पाहिजे, त्याचा अभ्यासक्रम तुम्हाला ज्ञात पाहिजे आणि मग त्या अभ्यासक्रमाशी निगडीत तुम्हाला वाचन करणं, त्याच्याविषयीचं सखोल चिंतन करणं हेही गरजेचं आहे. कारण वेगवेगळ्या विद्यापीठांचा अभ्यासक्रम जेव्हा तुमच्या नजरेखालून जाईल तेव्हा तुमची एक मानसिक तयारी असते, मानसिक तयारी होते ती म्हणजे या परीक्षेसाठी मला किती अभ्यास करायचा आहे. तुम्ही पण आपले विद्यार्थी कसे असतात की परीक्षा आली तर परीक्षेच्या आधी एक साधारणतः एक महिनाभर सुरुवात करतात नेटसेटचा अभ्यास किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास, इतका कमीत कमी वेळामध्ये होत नाही. त्यासाठी तुम्हाला सखोलपणे वाचन करून चिंतन करावंच लागतं. कारण वाचन आणि चिंतन हे दोन मुद्दे मी हायलाईट करतोय ते मुद्दा म्हणून, कारण तुम्ही काय वाचलंय आणि काय वाचलंय त्याच्यावर तुम्ही पुढे काय चिंतन केलं, कारण चिंतन करता तेव्हा ते मुद्दे तुमच्या माइंडमध्ये सेट झालेले असतात, ते बसलेले असतात. त्यामुळे इतकी तयारी आपली असायला पाहिजे.
राहुल सर वेळ आहे का आपल्याकडे? सर आपल्याकडे फक्त आता 4 मिनिटं आहेत, परंतु लगेच दुसरी मीटिंग मी हे करतो, ऑर्गनाइज करतो आणि लगेच लिंक टाकतो, मुलांनी लगेच जॉईन व्हायचंय. ओके, तसं झालं तर आपण मानसशास्त्रीय समीक्षा विचार कंटिन्यू. हो सर, कारण महत्वाचं बोलणं होतंय आणि मुलांना जे मुद्दे दिसत आहेत ते मुद्दे जर त्यांनी नोंदून घेतले तर त्यांना परीक्षेमध्ये ते नक्कीच उपयोगात येणार आहेत. कारण आपण मी जी तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो मी जी पीपीटी तयार केली आहे ही पीपीटी नेटसेटच्या अभ्यासक्रमाशी रिलेटेड तयार केली आहे. म्हणजे त्याच्यासाठी मी काल जेव्हा आमचं आणि राहुल सरांचं बोलणं झाले त्याच्यानंतर 2 दिवस बसून मी हे काम केलंय. त्यामुळे ही महत्वाचीच आहे की कोणत्या भागावर तुम्ही भर देणार आहात, अभ्यासक्रम कसा तयार असतो आणि परीक्षेचं स्वरूप काय असेल आणि तुमची परीक्षेची तयारी कशी असेल. मला वाटतं मी इथे थांबतो.